सदलगा येथील चंद्रप्रभा टेक्सटाइल मार्केट मध्ये सुरू आहे लग्न जत्ता महोत्सव। लग्नाआधीच आमच्याकडून प्रेझेंट गिफ्ट, खरेदी करा, कूपन घ्या आणि बक्षीस जिंका। प्रथम बक्षीस ऍक्टिवा 6G 2 नग, यासह फ्रीज, एलईडी टीव्ही, अँड्रॉइड मोबाईल, स्मार्ट वॉच, ट्रॉली बॅग यासह असंख्य बक्षिसे। शुभ कार्यासाठी लागणाऱ्या आहेराच्या साड्या, ब्लाउज पीस, टॉवेल टोपी, शूटिंग शर्टिंग होलसेल दरात। चंद्रप्रभा होलसेल टेक्सटाइल मार्केट, प्रधाने कॉम्प्लेक्स, नवीन बस स्टँड समोर सदलगा। ती आता फक्त शिल्लक सेना, राजेश क्षीरसागर यांची उद्धव गटावर टीका। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सांगलीत उद्धव गटावर जाहीर टीका केली। ती आता फक्त शिल्लक सेना असल्याचं सांगत संजय राऊतांनी सगळे संपवले असा आरोपही त्यांनी केला। राऊतांना आलेल्या धमकीबाबत गृह खाते अभ्यास करेल असा टोलाही राजेश क्षीरसागर यांनी लगावला। पाहूया पुढे काय म्हणतात ते। वेगवेगळे आरोप केले जात आहेत, मग मिंदे गट असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने आरोप केले जातात, खोक्यांचा आरोप अजूनही सुरू आहे, तर नेमकं काय मत आहे? आम्ही फक्त शिल्लक सेना म्हणतो त्यांना, बाकी काही नाही। राऊतांच्या बद्दल काय गरज नाही त्यांची टीका करायची, संपून गेलेले आहेत ते, त्यांनी संपवलं ना सगळं, आणि काय पाहिजे? धमक्या येतात राऊतांना, बघायला पाहिजे त्याचा निश्चितपणे अभ्यास करेल आमचं गृह खातं। मी आपल्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जे कोणी प्रमुख होते सत्तेवरती त्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही सत्ता आणि निधीशिवाय जगू शकत नाही, तुम्ही कधी निधी दिला आम्हाला? त्यांनी कधी निधी देऊन दमले का? ज्याची सत्ता आहे त्याला तो अधिकार आहे, निधी कुठं दिला पाहिजे? हा, त्यांचा एखादा चांगला विषय असेल ते सांगतो ना, त्यांचा एखादा चांगली मागणी असेल तर निश्चितपणे ते असणार। निधी दिला जात नाही असं होत नाही, 5 कोटी रुपये प्रत्येक आमदाराला निधी ऐच्छिक निधी आहेच ना, आहे। आणि तो सोडून सुद्धा ज्या त्या मतदारसंघामध्ये लोकांचा पाण्याचा गंभीर प्रश्न असेल, आणखीन काही गंभीर प्रश्न असतील, त्याला कोण काही राजकारण करत बसत नाही, पण निश्चितपणे ज्याची सत्ता आहे तो प्रयत्न करतो आहे आपल्याकडे जास्त जास्त निधी खेचण्याचा। याचा अर्थ त्यांनी गेले कित्येक वर्ष राज्य केलेलंच आहे ना, जिल्हा स्तरावर।